मयूर म्यूजिक कैसेट सादर करीता है अरुण कतरे निर्मित ढोलाचा तालावर भाग चार कथा श्री बिरुदेवाचा सुराप्पा सिद्ध भक्त सादर करते श्री मंगोबा ओविकर मंडळ सांगलवाडी शाहीर विठ्ठल कारंडे आणि सदाशिव भिसे साथीदार मारुती गावडे आनंदा भिसे अशोक सरगर काशीनाथ पुकळे दिंबाड्या माणिक थोरात पांडुरंग पुजारी घुमके पट्टू लक्ष्मण गावडे सहायक गुंडाप्पा फोंडे शिवाजी गावडे आणि विठ्ठल जाधव सारांश काच बेळगी रानाला तिप्पवा सुराप्पाचा संभाळ करी तळ्याच्या पाण्यात बिरुदेव सुराप्पाला पोटाशी धरी सुराप्पा बिरुदेवाला घेऊन आला आरेवाडीच्या डोंगरावरी ऐका ढोलाच्या तालावरी ढोलाच्या तालावरी गावाला
वंशाला नरूट्याच्या वंशाला नरूट्याच्या वंशाला नरूट्याच्या वंशाला नरूट्याच्या सिद्ध माझा सूर्यापा सिद्ध गा माझा सूर्यापा सिद्ध माझा सूर्यापा सिद्ध या माझा सूर्यापा सिद्ध माझा सूर्यापा सिद्ध या माझा सूर्यापा सूर्यपती दवा सूर्यपती दगान हुता बाग वाढत पुता देव वाढत काच बेळगी गावात काच बेळगी गावात सूर्यपाद्याची देखीव सूर्यपाद्याची देव तर या ठिकाणाला मुदुळ कवठ्याला मात्र त्या ठिकाणाला बेरडा आणि या सूर्यापाशिद्या सिद्धाचा सर्व वंशज वंशज बर का नष्ट करण्याचं ठरविलेलं विठ्ठला असायला अरे ठरवल्यानंतर बर का काय झालं माहित आहे का तर त्या बेरडाने काय केलं अचानक घाला घातला नरुट्याचा निर्वंश करण्यासाठी गावातील त्या मुदुळ कवठ्यातील संपूर्ण लोकांचा शिरछेद केलेला असायला आणि त्या ठिकाणाला सूर्यापा सिद्धाच्या सर्व मात्र घराण्यातली सर्व लोक या बेरडाने मारून टाकली त्या ठिकाणाला सूर्यापा सिद्धाली या सूर्यापा सिद्धाची बहीण तिप्पवा बर का जिवंत राहिलेली असायला काच बेळगी राणाच्या मुलाण्याने विचार केला ह्या नरुट्यानं आपल्यासाठी फार कष्ट घेतलेला आहे याचा वंशज वाढवला पाहिजे त्या गावात कोण गवतय का बघायचं आपण या ठिकाणी तिथं कोणी जिवंत आहे का नाही याची आपण चौकशी केली पाहिजे म्हणून काच बेळगी राणाचे बर का हे मुलांनी निघून आलते मुधुळ कवट्याला आणि त्या ठिकाण्याला मात्र पाशिदाने तिप्पवा भेटली बर का त्याणाला आणि त्याचा बघा येळाला त्याचा बघा येळाला एका बाबा कन गीता सूर्यापाया सिद्ध गा सूर्यापाया सिद्ध व सात वृषिवयाचा परंतु रस्त्यावरती रक्ताचं पाट लागलं तो व्हायला पाट बघितल्यानंतर विचार पडला त्यांच्या जीवाला नरुट्याचा कोण वंशज गवतोय का नाही आपल्याला म्हणून प्रत्येक घरोघर लागली होती फिरायला तरी एका कनगीत मात्र सूर्यापाशिदाची बहीण 13 वर्षाची सूर्यापाशिद 7 वर्षाचा अशी बहीण भावांडावर का कनगीत दडून बसलेली आई वडिलांचा शिरछेद म्हणजे खून झाले डोळ्याने के केल्याला याने पाहिलं तिप्पवा भेली ती सूर्यापाशिद्धाला पोटाशी धरून बसली होती
मुलांनी काचे वेळगे चमत्र पाहिल्यानंतर तिप्पवाने हाक मारले, कणगीतून भावाला घेऊन बाहेर आले. बाहेर आलेलं पाहिल्यानंतर आनंद झाला बर का त्या मुलाण्याला. आनंदाच्या भरात विचार केला, नरुट्याचा वंशज गावला आपल्याला, आनंद झाला त्यांच्या जीवाला. म्हणून लागले तिप्पवाला बोलायला, बिहू नका जीवाला तिप्पवा बहीण, तो आम्हाला बहिणी प्रमाण, सूर्यापाशी आम्हाला लेखा प्रमाण, आम्ही आहे तुमच्या पाठीला. असं म्हणून त्यांनी बर का ह्या उभयताला घेऊन गेले ते कासवेळगी राणाला. काचवेळगी गावाला गेल्यानंतर या मुलाने त्या टायमाला प्रत्येकाला एक एक मेंढी मात्र ह्या सूर्यापाशी धाला त्या तिप्पवाला प्रत्येकाने एक एक मेंढ्याची आपल्या सर्व मात्र समाजातली एक एक मेंढी गोळा करून घरटी एक मेंढी शिळी असं गोळा करून एक मेंढराचा कळप बर का दिलेला असायला. दिल्यानंतर हो लहानाचा सूर्यापा काचवेळगी राणाला बर का शेळ्या मेंढ्या राखत लहानाचा मोठा लागला होता हुयाला. तर त्या टायमाला मात्र कोणता प्रकार घडला होता माहित आहे का? तर विठ्ठला तर बाळ रांडाव बर का मुद्दवा नावाची बर का एक बाई असायला. माझी लहान वयात लग्न झाले, तिनं नवरा कसला पाळण्यात बाशिक म्हणतोय की नाही आपण. हा पाळण्यात तो प्रकार लहान वयात लग्न झाले, तिने नवरा कसला आहे ते पाहिलं होतं, परंतु नवरा मरून गेला म्हणून बालपणीच रांडाव पण आलेल्या अशी ती मात्र ती मुद्देवा भावापाशी राहत असायला. नित्य नियमान ही मुद्देवा नदीला बर का जात असायला. तर त्या टायमाला त्या नदीतून त्या टायमाला नित्य नियमान तिला रोज आवाज यायचा त्या नदीत बर का आवाज यायचा. हे तिप्पवा तुम्हाला वर काढ, मी तुझा वाढ करतो, तू माझा वाढ कर. एवढं म्हणल्यानंतर तिप्पवा रोजच्या रोज ऐकून एकात्र दिवसाला मात्र ती नदीत उतरायला. नदीत उतरून तिप्प मुद्दवा लागली होती सांगायला, आता हे आवाज तरी तू कुणाचा देवाचा आहे का भूताचा आहे तिला काही माहिती नव्हतं. होय रोज मला तू वर काढ म्हणतोय, आता तुला वर काढायचं तर कसं काढायचं सांग मला. एवढं म्हणल्यानंतर त्या टायमाला बिरुदेव पेटीत वर का होता ना, तो पाण्यात नदीत होता, अरे तो लागला होता मुद्दवाला सांगायला. आणि मला मग न्यावावा पेटी माझी घ्यावावा, पेटी माझी घ्यावावा, पेटी मग घ्यावावा, पेटी मग घ्यावावा, एवढा बाबा म्हणताना बोलायला. माझे मी काही नसून फक्त मी पेटीत बसलेला आहे, माझी पेटीच घेऊन जा मुद्दवा. असं म्हणल्यानंतर तुला वर कसं काढायचं काय पाहिजे म्हणल्यानंतर देवाने सांगितलेलं असायला, हे मुद्दवा सात खणाची परडी कर आणि ह्या पाण्यात सोड. आज तागायची परडी आपण नदीला सोडतो. तर सोडतोय म्हणल्यानंतर विठ्ठला ती परडी सोडल्या, ह्या मुद्दवाने सोडल्यानंतर ती पेटी पाण्यातून वर आली. मुद्दवाने ती पेटी घेतली, संगतीला आपल्या भावाच्या घरात नेऊन तो देव मात्र देवऱ्यावर ठेवला. विठ्ठला त्याच्या आधी ह्याच्या भावाला कसं होती म्हणजे दरिद्रीपणा होता. होय जसा देव घरामध्ये आल्यानंतर बर का विठ्ठला त्याची भरभराटी लाली उयाला, शेळा मेल्याने धल धवला, तिन वाडा गेला त्याचा भरून.
झाडा भरून गेल्यानंतर या ठिकाण्याला वर का देवानं काही सांगितलं होतं माहित आहे का? तू माझा वाढ कर, मी तुझा वाढ करीन. देवानं वर का मुद्दवाचा वाढ केलेला असायला, पण मुद्दवा विसरली वर का देवाला. आणि त्या टायमाला मात्र देवाला विसरल्यानंतर देवानं काय केलं माहित आहे का? ही मुद्दवा काय माझा वाढ करणार नाही म्हणून त्यानं वर का काळ सर्पाचं रूप धारण करायला, मुद्दवाच्या भावाला त्यानं फोडायला. अरे तो मुद्दवाचा भाव त्यात मात्र मरून जायला. मेल्यानंतर वाईट वाटलं मुद्दवाला, हे इगीनं देवानंच केलं म्हणल्यानंतर पीटी घरात ठेवायची कशाला? बरोबर. या मुद्दवानं ती पीटी उचलून पीटी तिनं घेतली घेऊन बघा बाबा या चालली, घेऊन बघा ती सगळा चालली. अरे काच बेळगी गावात, काच बेळगी गावात. तर त्या टायमाला मात्र हा मुद्दवा भिली जिव्हाला, हा देव नसून सर्प आहे, काळ आहे, काळ आहे. आणि भावाला माझ्या फोडला म्हटल्यानंतर माझी पाठवण घालवली म्हणून काय करायला? पेटी मात्र उचलली त्या टायमाला, राग रागाल पेटी घेतली मुद्दवान त्या टायमाला. तर विठ्ठला मुद्दवान जरी पेटी घेतली असेल तर इथं काय झालंय माहित आहे का? देव चालला होता कुठं माहित आहे का? भक्ताच्या भेटीला माहित नव्हतं बर का कुणाला? माहिती नव्हतं कुणाला, ही गोष्ट ठाऊक नव्हती त्या जाग्याला. मुद्दवान ते पेटी नेऊन मात्र त्या काच वेळगीच्या गावाच्या एका वरच्या बाजूला मोठ तळ होत, त्या तळ्यात पेटी तिने सोडायला. सोडल्यानंतर विठ्ठलावर का आता आपण आलो मूळ कथेला. तर हा सूर्यापासी लहानाचा मोठा होत होता त्या काच बेळगी राणाला नितनेमान वनामध्ये जाऊन काय करायला? आणि मात्र काच बेळगीच्या मुलाने दिलेल्या मेंढ्या, खंडीभरी मेंढ्या घेऊन तो नेहमीच त्या काच बेळगीच्या राणात मेंढ्या चारायचा. नेहमीच सूर्यापासी त्या तळ्याला नियमित वर का तळ्याला जाऊन तो नित्यनेमान आंघोळ करत असायला विठ्ठला. जशी पीटी सोडल्यानंतर दुसऱ्या दिवसाला बर का सूर्यापा त्या तळ्यावर गेल्यानंतर सूर्यापाला पाण्यामध्ये काय दिसायला? त्या ठिकाणी आला, शिष्याची गुरु शिष्याची भेट झाली होती त्या काच बेळगी रानाच्या तळ्याला. सूर्यापा त्या सीधाला, माझ्या सूर्यापा सीधाला, सूर्यापा सीधाला पाण्यामध्ये पवत होता, पाण्यात पवत सीधा माझा ग सूर्यापा. Yeah, but-
प्रसिद्ध त्या तळ्याला मेंढ्या पाण्याला घेऊन गेल्यानंतर आंघोळी करण्यासाठी एक दिवसाला त्या सूर्यापाचिद्धांच्या पाण्यात उडी मारली. उडी मारल्यानंतर कोणता प्रकार घडला होता माहित आहे का विठ्ठला तुला? जस सूर्यापाचिद्धाने पाण्यात उडी मारली त्या टायमाला बघा गुरुदेवान सूर्यापाचिद्धाच पायी धरून बरका देवान त्याला पाण्यात नेलता बरका ओढून पाण्यात ओढून नेला सूर्यापाचिद्धाच्या गळ्याला मिठी घालून देव गुजू गोष्टी लागला बोलायला. गुरु शिष्याची भेट झाली त्या तळ्याच्या पाण्याला. अवतार सूर्यापाचिद्धा तू जन्मालास माझाही अवतार झाला पुढे आपण काय करायचं आहे काय वागायचं आहे भक्तजन कशी भक्ती मार्गाला लावायचे भंडाऱ्याचं महत्व कसं वाढवायचं आहे प्रत्येकाला भंडारा कपाळाला आला पाहिजे असं आपण वागायचं आहे. असं बर का एकमेकाच्या गुजगोष्टी होत असताना विठ्ठला काय झालं माहित झालं का? एवढ्या काळामध्ये मध्ये हा सूर्यापा लहानाचा मोठा होत होता एवढ्यात त्या गावात अनेक मेंढकं आलं मेंढर घेऊन म्हणजे आपल्या होय चारणी करण्यासाठी. चांगली गावचं मेंढकं आलं त्या ठिकाणीला सांगलवाडीला सुद्धा किती गावचं मेंढर मात्र मेंढकं चारणी करण्यासाठी येतात. तशा प्रकारे अनेक गावचे मेंढके आले ते बर का त्या काच वेळगी राणाला ही सर्व मेंढकी आल्यानंतर एका दिवसाला तिप्प व आलती बरका निघून आपल्या भावाचं जेवण घेऊन वनाच्या जागेला त्या वनाच्या ठिकाण्याला आल्यानंतर सूर्यापाचिद्धाने त्या टायमाला काय केल्या नसायला आपली मेंढर देऊन सोडून दिलती माळ राणाला आले स्वतः लागला होता तळ्यात बरका बुढ्या मारायला तर त्या ठिकाण्याला तर बाकीचं मेंढकं काय लागलं होतं तिपोवाला सांगायला. हे तिपोवा तुझ्या भावाला खुळ लागलं का याड लागलं सरती राहणं राहिली तिकडं चारा राहिला तिकडं तुझा भाऊ रोज या तळ्यात बुड्या मारतोय आणि मेंढर मारायला सोडतोय. एवढं म्हणल्यानंतर अक्का लागली होती बहिण बोलत गा बहिण होती बोलत सूर्यापाला बघा सूर्यापाला सर्व मेंढकं गेलं तर त्या राणाला चांगला चारा चारायला आणि तू मात्र सकाळपासून मेंढर ह्या ठिकाण्याला आणून बसवलाय आणि ह्या तळ्यामध्ये उड्या पाणी उड्या मारून पाण्यात खेळायला. उद्याच्या दिवसाला जर का तू नाही गेला तर त्या राणाला तर खायला अन्न मिळायचं नाही तुला. ज्या मेंढ्या जगायच्या नाहीत मेंढ्या मरून जातील सूर्यापाचिद्धा मी तुला ताकीद करते मला तो उलठ बोलू नकोस मेंढ्या घेऊन जा तर त्या राणाला. असं म्हणल्यानंतर वाईट वाटलं होतं सूर्यापाचिद्धाला. मी गेलो जर का सरत्या राणाला तर माझ्या देवाची भेट होणार नाही बर का मला. त्या टायमाला मात्र दुसऱ्या दिवसाला बहिणीच्या सांगण्याप्रमाणे सूर्यापाचिद्धाने मेंढर घेतली आपल्या संगतीला आणि सरत्या राणाला घेऊन गेला मेंढ्याची चरणी सूर्यापाचिद्धाने केल्या. मेंढ्या संध्याकाळ आल्या त्या ठिकाण्याला बहीण ती पवा मात्र ताण्या मेंढ्या लागले मिळवायला. ताण्या मेंढ्या मिळवायला लागलेली असायला धार काढण्यासाठी बसली होती कासला पण मेंढर दूध कुठे देत्या आणि मेंढीचा दूध गेला या टून सूर्यापाचिद्धा.
तिप्पवा लागली होती बर का सूर्यापाला सांगायला सूर्यापा हा अरे आज मेंढर दूध का देना झाल्यात अरे बाबा मेंढ्याचं दूध कुठे गेलं अगं अक्का तू सांगितलं होतंस नव का मला सरत्या रानाला जा म्हणून मी गेलो सरत्या रानाला आता खा की दूध तू एवढा म्हणून सूर्यापा सिद्ध बोलता त्याला तिप्पवाला मोठा दैवी चमत्कार वाटला सूर्यापा सिद्धाच्या म्हणण्याप्रमाणे गेलं पाहिजे आणि सूर्यापा सिद्धाला जर आपण वाकडं बोललं तर असंच होत जाईल आज आज दूध मिळालं आहे उद्या आपल्याला कुकरी सुद्धा मिळायची कठीण होती म्हणून सूर्यापा सिद्धा ए बाबा मी आजपासून तुला काय अडवत नाही कुठं जाऊन मेंढर हिंडवायची तिकडे हिंडवू जा पण संध्याकाळच्या दूध बाबा आपल्याला पाहिजे असं म्हणल्यानंतर आनंद झाला होता सूर्यापा सिद्धाला कारण कमाय झालं का माझ्या गुरुची आज भेट झाली नाही पण उद्याच्याला माझी गुरुची भेट होणार अरे म्हणून त्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्यापा सिद्ध काय करायला तर त्या टायमाला वेळा मेंढ्या घेऊन गेलता तळ्याला अरे आणि पाण्यामध्ये त्यानं बुडी मारायला अव मेंढ्या या सोडला बघतल्याच्या काटाला सूर्यापा सिद्धाचा मामा कोण माहिती आहे का कोर कन्नापा गावडा म्हणजे कोर कन्नापा गावडा सूर्यापा सिद्धाचा मामा मेंढ्या घेऊन आलता त्या काच बेळगी गावाला निघून आला होता सूर्यापा सिद्धाला लागला होता सांगायला हे सूर्यापा आता आपण दोघं मात्र मावळ वाचू नका होय आपण मेंढरा तर दोघं एकत्र करून एकत्र राखूया हे मामा तुला आता मेंढर माझ्या संघ राखायची म्हणतोस ना होय होय तर मला काही तुझ्या संघ मेंढर राखायची जमणार नाही तू मेंढर घेऊन माझ्या गावाला आलास तर हरकत नाही पण ही बाकीची मेंढकं लागल्यात नाही ते म्हणजे चरती राहणार तिकडे तुझी तू मेंढर सारदावर का मला काय तुझ्या संघ यायचं वेळात नाही मी तुझ्या संघ फिरणार नाही आणि तुझी मेंढर मात्र ह्या माझ्या मात्र तळ्याला पाणी पेले ह्या तळ्याला पाणी पाजायला तू आणायचं नाही मी तुला ताकीद करतो काय हरकत नाही बाबा आता भाचाच लागलाय सांगायला असं म्हणल्यानंतर मामाने विचार केला काय हरकत नाही ही तळ नसलं का बाकीच्या ठिकाणी पाणी माप आहे की म्हणल्यानंतर त्या टायमाला थोडे दिवस निघून गेल्यानंतर रोजच्या रोज सूर्यापा सिद्ध मात्र मामाला सांगत होता त्या ढोला तू मेंढर पाण्याला घेऊन यायचं नाही त्या कनाप मात्र करे कनापान त्या